अहमदनगर बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅडव्होकेट संजय पाटील आणि उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट राजाभाऊ शिर्के तर सचिवपदी गौरव दांडगे यांनी विजय मिळवला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट एल के गोरे यांनी रात्री 11:30 वाजता निकाल जाहीर केल्यावर जिल्हा न्यायालयात वकिलांनी जल्लोष करत गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. कार्यकारिणी सदस्यपदी रोहित कळमकर यांनी 583 सर्वाधिक मते घेऊन विजय मिळवला. यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल सरोदे उपाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप वांढेकर यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. सहसचिवपदी अजिंक्य काळे, महिला सहसचिवपदी आशा गोंधळे, महिला कार्यकारिणीपदी प्रिया जगताप विजयी झाल्या. कार्यकारिणी सदस्यपदी वकील नितीन खैरे, रामेश्वर कराळे, विशाल पठारे, रावसाहेब चौधरी, अभिजित पुप्पाल विजयी झालेत. 2022-23 या सालासाठी नगर शहर बार असोसिएशनचा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. माझी नाव संजय गोरधन पाटील. ह्या बारचे जे काही वकिलांचे प्रश्न असतील ह्या एक वर्षाच्या कालावधीत मी संपूर्ण जे काही माझे प्रयत्न राहतील ते पूर्ण करण्याचं आश्वासन देतो. वकिलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी प्रयत्न करणार आहे. राजाभाऊ रामदास शिर्के उपाध्यक्षपदी माझी सर्वानुमते निवड झालेली आहे. या ठिकाणी जे काही बारचे प्रश्न असतील ते सर्व कार्यकारिणीला बरोबर घेऊन आणि इतर जे काही आपले वकील मंडळी सभासद आहेत त्या सभासदांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची संपूर्णपणे शाश्वती देतो. आणि यापुढे आपल्या बारचं कुठल्याही प्रकारचं डिमॉर्टेशन जे आहे ते होणार नाही आणि कुठल्याही प्रकारे आपल्या बारला गालबोट लागेल असं कुठलंही वर्तन या संपूर्ण आलेल्या निवडून आलेल्या संपूर्ण जी काही कमिटी आहे त्यांच्याकडून होणार नाही असं आश्वासन. 2022 सचिवपदी म्हणून मी ॲडव्होकेट गौरव नारायण दांगट माझी निवड झालेली आहे. मी निवडून आलेलो आहे. वकिलांचे प्रश्न पुन्हा वकिलांचे विविध प्रश्न वकील आणि न्यायिक अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यांचे जे वकिलांचे प्रश्न आहे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असून आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर यांच्या मार्गदर्शनासाठी विविध आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वकिलांचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि बारची त्याचे जे आसन निर्णय ते आम्ही घेऊ. वकिलांसाठी आम्ही दिवस रात्र हे काम करून काम करू. नमस्कार, मी ॲडव्होकेट अजिंक्य वाटचे शहर बार असोसिएशनच्या सहसचिवपदी निवडून आलो असून शहर संघटनेच्या सभासदांचे जे मूलभूत प्रश्न आहे जे न्याय हक्कासाठी बाटण्यासाठी आम्ही निश्चितच अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे संघ प्रयत्नशील असू असे मी या ठिकाणी ग्वाही देतो. अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर च्या 2022-23 कार्यकारी मंडळाची निवड आज रोजी 20/12/22 रोजी झालेली आहे. त्या संदर्भात या कार्यकारिणीचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत संजय उर्फ संजू गोवर्धन पाटील यांना 366 मतं मिळालेली आहेत. स्वाती शामराव पाटील यांना 213 मतं मिळालेली आहेत आणि ॲडव्होकेट सुनील शामराव सूर्यवंशी यांना 202 मतं मिळालेली आहेत. पैकी संजय उर्फ संजू गोवर्धन पाटील हे 366 मतं मिळवून विजयी झालेले आहेत. त्यानंतर उपाध्यक्षपदाकरता एकूण 4 उमेदवार होते. त्यापैकी ॲडव्होकेट राजाभाऊ रामदास शिर्के यांना 209 मतं मिळालेले आहेत. ॲडव्होकेट कुंभकर्ण भगवान अशोक यांना 206 मतं मिळालेले आहेत आणि ॲडव्होकेट अजित काशीनाथ वाडेकर यांना 204 मतं मिळालेले आहेत आणि ॲडव्होकेट अनुराधा दिनेश येवले यांना 170 मतं मिळालेली आहेत. पैकी ॲडव्होकेट राजाभाऊ रामदास शिर्के यांना 209 मते मिळून त्यांचा 3 मताने विजयी झालेला आहे. सचिवपदाकरता 2 उमेदवार होते. पैकी ॲडव्होकेट गौरव नानाजी दांगट यांना 534 मते मिळालेले आहेत आणि ॲडव्होकेट प्रवीण रामभाऊ पालवे यांना 243 मते मिळालेली आहेत. पैकी गौरव नानाजी दांगट हे 534 मताने विजयी झालेले आहेत. त्यानंतर सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट अजिंक्य वाकचंद काळे यांना 540 मते मिळालेले आहेत. त्या ॲडव्होकेट महेश दत्तात्रय शिंदे यांना 197 मते मिळालेले आहेत. एकूण 540 मते मिळून अजिंक्य वाकचंद काळे हे विजयी झालेले आहेत.
महिला सहसचिव पदाचे जे काही तीन उमेदवार होते त्या तीन उमेदवारापैकी आशा बाळू गोंधळे यांना 435 मते मिळालेली आहे. ॲडव्होकेट आरती सोपन गायकवाड यांना 221 मते मिळालेली आहेत आणि ॲडव्होकेट सरिता सेसराव साबळे कोठारी यांना 113 मते मिळालेली आहेत. पैकी आशा बाळू गोंधळे ह्या 435 मते मिळून विजयी झालेल्या आहेत. खजिनदार पदाकरता ॲडव्होकेट तोडकर सुनील बाळासाहेब यांना 398 मते मिळालेली आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट शिरसाट शिवाजी एकनाथ यांना 361 मते मिळालेली आहेत. तोडकर सुनील बाळासाहेब हे यांना 398 मते मिळून ते विजयी झालेले आहेत. महिला कार्यकारिणीच्या पदाकरता ॲडव्होकेट जगताप प्रिया अरुण यांना 393 मते मिळालेले आहेत आणि ॲडव्होकेट भुयार प्रणालय विनोद यांना 348 मते मिळालेले आहेत. पैकी जगताप प्रिया अरुण यांना 393 मते मिळून त्या विजयी झालेले आहेत. या निवडणुकीकरता कालपासून अथोनात प्रयत्न करून निवडणूक चांगल्या पद्धतीने घेण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आणि ती निवडणूक पार पडली आणि आमच्या बारच्या सर्व सदस्यांचं या निवडणुकीकरता फार मोठं मोलाचं योगदान मिळालं आणि त्या सर्वांनी या निवडणुकीकरता आम्हाला निवडणुकीच्या कार्यक्रमाकरता सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दलही त्यांचे मी आभार. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.